बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रांनो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आनंद पाटील लिखित कादंबरी कागूद भाग चौथा वडगावच्या बाजारानंतर दोन चार दिवस गेले आवाज तोंडावर आलेली बाबू नाना आणि बाबूची शाळकरी भाऊंड राखण्यावर डार डूर झोपली होती मध्यान रात्र उलटल्यावर नानाचा वाग्या जोरात भुंकाय लागला नाना ताडदिशी उठला बाबूला ही जाग आली काळा मिट्ट काळूक जराशान पांदीच्या वाटेला हळी आली ये बाबू अरे कोण आहे का नाही राखणावर मी शिरगावकर हाय ते कुत्रा आवरा शिकारीचं म्हणीत मामा खळ्याजवळ आला नाण्यानं वागेला लांब हाकलला गोंगड्याची घडी खळ्यात टाकून कुराड शिस्तीनं मांडी खाली घालीत बाबूच्या मधल्या मामानं विचारलं अरे बाबू तू बुख वाचतुस ना काय झालं मामा काय झालं म्हणून काय विचारतो यास खुळ्या गत सांगावं दिलास बयाच वार सांगायचं नाही काय उगस फेसाडी केलीस माझी तुला काय शिरगावची वाट घावत नव्हती तसं नाही मामा आम्ही बी गडबडीत होतो त्या दिवशी अरे बाबी धानलीत बाबू मामाला म्हणाला ते बराबर आहे का पर काळजीत नाही का पडत माणूस मन एक दोन दिवसात फिरी टाक शेताची भानगड निपजली हा अरे पर कसली भानगड कुठल्या शेताची काय शेंडा बुडका आहे का नाही मामानं चराट लावलं त्या नागजरीची हो तुम्ही बी पोराला काय लावून धरताय काट्या आट्याव कुणाला ठावं म्हणून नाना नागजरीची बात सांगायला लागणार एवढ्यात मामा बोलला ते कळलं आहे मला आत्ताच तुमच्या घरात म्हणजे आम्ही इकडं आल्यावर व घरात गेला म्हणा की तुम्ही वरच्या आळीनं नानानं ना मामाला विचारलं तर गा तुमच्या घराची चालच आहे पाहुण्या पान उतारा करायची आत्ता मी आलोय दवा, दवा करीत वाळूच्या कामातनं सांदा काढून म्हणलं भाच्यान रुसा आहे ना ग आधीच आलाय वळवाच्या पावसागत रात्रीत गाठ घेऊन मागं फिरावं ह्याचा आबा फुगाटला आहे की तीन टोपल्यागत आत्ता तुम्ही मला सांगा ही नवरा बायको दसऱ्याला नवरातानं बसली मी म्हणतो आमच्यात फाटाफूट झाल्यानं नाही जमला आहे राना म्हणून काय दारातल्या पाहुण्या व मेहुण्यानं तोंड सोडावं हे काय तुम्हा मासने नवं आहे काय पुढचं बोला नाना म्हणाला बाबू घाईनं मध्ये पडत म्हणाला मामा नागजरीचं साठेकत करायचं ठरवलं या मग खरेदी कागदाचं बघू दोन तीन महिन्यात तवा तुम्ही असला तर बरं होईल बाबू म्हणाला नानानं मुद्दा जोडला त्याचं का हाय तुमच्या मागं चार पोरं आहे ती फडातली हि जरा दोन्ही बाजूने घुसळायचा डाव चालल्यात गावात ते सांगितलं मग अशी चाकानं बरं बाबू अजूगरज तुझा आबा आमच्या नावानं साऱ्या भागात दंगा घालतोय मामांची भाच्याला फूस आहे तिनेच पोराला शिकाय पाठवून माझ्या घराचा इस्कोट केला आहे म्हणून दुसरं म्हणजे मी तुमच्या खरेदीत आत्ताच भाग घेतला तर त्याला फाटं फुटतील आणि तिसरं म्हणजे माझा यवार असतो ताडकी फाड ते तुझ्या आबाला सोचणार नाही तवा काम लईच निकरांडाला आलं की कवाबी बलि मग ते कायद्याचं असू दे नाहीतर बैद्याचं पाव न बोलत्या ते बी खरं हाय आत्ता असणी भरीला घालू न ग बाबू नानानं बाजू पलटली तसं का असे ना पण परवा साठे बैठक ठरली बैल बाजार बघून माघारी आलीत आमच्या खिशात दडिकी नाही तवा तुमच्याकडनं म्हणून बाबू पुढं बोलणार एवढ्यात मामानं त्याला अडकून सांगितलं मी अक्काला सांगितलं आहे समज आमच्या इंजनाची पिष्टन गेलेली तुम्हाला ठाव आहे आता तुम्ही नडल्यावर झाला काढाय बघताय पण मुंबईवाल्या भावाला कळवाय तरी मला मुदत आहे काय बघतो त्यातनं बी उसण्यापासनं शंभर दोनशे कोणाकडनं तरी बाबू तू ये नाहीतर अक्काला पाठवू म्हणून मामा बोलायचा था थांबला बाबू पुढं बोलणार एवढ्यात वाग्या गुरुगुरला खळ्यापलीकडच्या पिंजराच्या फळीकडून आबा पुढे येत म्हणाला अरे की गपशा आण्यानो औसलाय वाजल्यालाय घडत नाही आणि शिजल्याला तोंडात पडत नाही पाहुणा आलाय रातीचा दिस करून पडा आता सकाळच्या पारी बोलून इवांतवानी म्हणून आबाने पिंजराची मूठ पसरून त्यावर घुंगडं टाकलं सगळेजण बसल्या जागी आवडले कोंबडा बोवायच्या हात मामा उठला त्यानं बाबूला गदागदा हलवून जागा केला गुडूप झालेला बाबू दचकून उठला घोंगड्याची घडी बसल्या बसल्या जुळून कुराळ उचलून निघायच्या तयारीत मामा बाबूला म्हणाला बाबू मी निघतो आता तू फिरी टाक चार दिवसात नाहीतर अक्काला पाठीवशीर गावला शंभर दोनशेची उचलपाचल पाचल काय काहीतरी मामाच्या दूर जाणाऱ्या नालाच्या पायतानांचा आणि कुऱ्याडीच्या दांड्याचा आवाज तेवढा होत राहिला उजाडण्याची वाट बघत बाबू तळमळत पडला रविवार उजाडला आणि बाबूच्या मनाची उलघाल कमालीची वाढली आंघोळ करताना जेवण घेताना देवळावरून येता जाता त्यांना देवाचं नामस्मरण चालवलं होतं आभानं त्याला दत्तू सेक्रेटरीची गाठ घेऊन यायला सांगितलं आणि स्वतः भटजीकडं साठेकथाला निघायची वेळ बघायला गेला जमलेले सगळे पैसे आबानं बाबूच्या हवाली केले आणि शंभरभर सेक्रेटरीकडनं उसनं मागायला सांगितलं सेक्रेटरीच्या बालिंग्याच्या दरवाज्यातून बाबू आत आला बैठकीच्या सोप्यातल्या नक्षीदार माच्यावर लुसलुशीत लोकरीचं जाण टाकलं होतं दोन तक्के भिंतीला टिकून ठेवले होते नव्या जुन्या कॅलेंडरांनी भिंती झाकून टाकल्या होत्या गणपतीच्या खिडकीची सजावट अजून टिकून होती दोन डुलत्या आरामखुरीच्या खुंटीला टांगून ठेवल्या होत्या सहारी खोली नवलाईनं बघत बाबू माच्यावर बसला शेतगड्यानं वर्दी दिली आणि लगेच परिचित आवाज आला बसा साहेब कशी काय आठवण झाली करी माची परीक्षा बिरीक्षा आटपून आला असाल म्हणून बाबूच्या पाठीवर थाप टाकून जवळ बसत दत्तू सेक्रेटरी आनंदानं बोलला तू पट्टी ह्या परीक्षेत गाजविणारच खात्रीनं मग पुढचा काय बीत कसला दगडाचा बीएत नागजरी आमची हाडं काढणार ही परीक्षा अवघड आहे का ती माझ्या शिक्षणाच्या आड येथे कुणास ठाऊक बाबू उदासवानं बोलला त्याच्या हातातील कागदपत्रांची गुंडाळी उलगडत सेक्रेटरीनं बात मारली हात तिच्या असल्या फुसक्या गोष्टी तर हागता हागता करायच्या असतात बाबू अहो पण तुमच्यासारखा आमचा अजून जम बसलेला नाही मोकळ्या खळ्यात मळणी घालाय निघालो आम्ही त्यात किसण्याचं जावई आणि भावकी यांचं त्रांगड झालं सगळं बाबू अडचणी सांगायला लागला त्याला थांबून सेक्रेटरीनं विचारलं ते समज कानावर हाय माझ्या पर तुझा आबा आतल्या गाठीचा गळ्याला आलं तरी मला अजून बोलला नाही तुम्ही तुमच्या व्यापात आत्ता तुमचं बदलीचं गाव दहा कोसावर त्यात आबा नानाला हबकी बसले दोन्हीकडनं गोंधळून गेल्यात म्हणून तर आबानं मला तुमच्याकडे कर्ज मागायला पाठवलंय वाटल्यास व्याजात आमचं दुसरं शेत करा बाबू सेक्रेटरीचा अंदाज घेण्यासाठी मंचच बोलून गेला सेक्रेटरीनं त्याला उलटा घेतला बाबूराव एवढा इनामदार असतो तर गावात रोज एकाचं धोतार फेडला असतं खुळ्या पाहिजे तर शे दीडशे येळला घालीन तुझं शात करायला आमच्या अवलात नमं नाही तुझ्या बानं माझ्या बैलगाडीचा कल धरलेला कसा रण बोल घेवडा सेक्रेटरी गेल्या दिवसातल्या पराक्रमाच्या गोष्टी तिकट मीठ लावून सांगत बसेल म्हणून बाबूनं घाईनं मुद्याला हात घातला तात्याचं जवळ त्याचं गावातलं नातं सेक्रेटला जोडून तो म्हणाला तात्या आज रात्री गोगव्यात किसण्याच्या जावयांना जमाय सांगितले बैठक घ्यायची आणि जमल्यास साठेकत करायचं एका रट्ट्यात कायदेशीर वागायचं बघ वकिलाचा सल्ला घेतलास से? सेक्रेटरी वकिलांच्या गमती नंतर मुख्य म्हणजे इसारतीला किसण्याच्या लेखी हटल्या तर आपल्याजवळ किमान सात आठशे पाहिजेत आम्ही पाचशे कसे तरी जमवलेत तुम्ही आज जवळ असतील तेवढं घेऊन रात्री आठला तयार राहायचं बाबू सेक्रेटरीच्या हातातलं कागद परत घेत म्हणाला सेक्रेटरीनं उजवा हात छातीकडे नेला नोटा चिल्लर काढी तो बाबूला म्हणाला आता बाळत झाल्यावर तुम्ही बाजलं बघाय आला आहे आमची बी एक उलाढाल निघाली हा पर कवा न येणारा माणूस ये दारात आला आहे हे एकशे दहा रुपये चाळीस पैसे आहेत शंभर तुला घे वरचं मला खर्चाला ठेवतो कसं हे बी ध्यानात ठेवू नोकरीला लागलास की खिशात कायमच्याला पाच दहा हिरव्या नोटा असाव्यात येळ सांगून येत नाही नोटा सेक्रेटरीकडून घेऊन बाबूनं त्याचा मान राखला आणि पुढं म्हणाला एवढ्यानं काय होणार लाल्यानं आणि भावकीनं बोटं घालून मोठं केलंय जावई पाच हजाराचा आकडा फोडून बसल्यात हात छातीला लावून सेक्रेटरी म्हणाला त्या जावयांच्या बाणं ठेव ठेवली आमच्याकडं गोड लागलं म्हणून मुळासकट खाया बघत्यात आता मी आहे तुला लई चवना चालविल्या आहे माकडांनी डायव्हरनं सोनावडकर दादूला सांगून नानाची शाळा केली वाटतं विशेष दमदाटी केली नाही पण पैसे भागून घ्या नाहीतर लवकर खरेदी करा बऱ्या बोलानं असं म्हणाला पण तात्या ही खरेदी करायची कशान बाबूनं सेक्रेटरीला विचारलं तीन चार महिन्याची मुदत घालून किसण्याच्या लेकीला अदुगर करारात बांधून घेऊ मग तांदूळ टाकू सोडीन म्हणून स्वतःच्याच विनोदावर सेक्रेटरी हसला त्याच्या तोंडाकडे निर्विकारपणे बघत बाबू पुढचं बोलला आबा सरकारी कर्ज काढायला तयार नाही मलाही तुमच्या कर्ज प्रकरणांची फारशी माहिती नाही कुणाच्या ओळखी पाळखी नाहीत तीन चार महिन्यात रक्कम उभी करता आली नाही तर कराराचा कागद गळ्यात बांधून फिरायचं काय हे बघ तीन चार महिन्यात हिकडची दुनिया तिकडं करू आबाला पटवीन मी जरा दमानं बँकेत दागदागिना ठेवाय पाहिजेत तुमच्याकडे ते तरी आहे बैल तगाई अपुरी पडेल तेव्हा आपण जमीन तगाई काढू तू लँड डेव्हलपमेंटचा बँकेचा अर्ज आणून ठेवू मग तुमचं आणि एक दोन जामिनांचं सात बारा आणि आठ अच खातं उतारं काढून तयारीत राहा तलाट्याला माझं नाव सांगून चार दोन रुपये चहा पाण्याला दे म्हणजे समज करून देतोय बघ असली कामं दिल्या घेतल्या बघार सुराला ला लागत नाहीत बघ सेक्रेटरीनं एका दमात सगळं सांगितलं बाबूनं उतावळ्या घाईत सेक्रेटरीला विचारलं मग साहेबाला भेटायला कधी जायचं येत्या ऐतवारी साहेबाला गाठू नावली त्याचं गाव सकाळी पहिल्या गाडीनं निघू मग झालं त्यो चहा घे बाबून चहा घेतला साऱ्या गावासारखं सेक्रेटरीला तात्या तात्या करून लोणी लावल्याचं चीज झालं बाबूनं सेक्रेटरीचं मनापासून आभार मानलं सेक्रेटरीने चहाचा चाहा अखेरचा भुरका मारून मांडी बदलली तीन वेळा कॉलेजमध्ये नापासून भंपसगिरी करणाऱ्या आपल्या उन्हाळ भावाचं कीर्तन लावलं त्याला घरातल्या कटकटींचं आणि गावातल्या राजकारणाचं आख्यान जोडलं बाबू भक्तिभावानं सगळं ऐकत बसला रात्री जेवणखाणं आटोपून गोगव्याला जायला निघायचं ठरलं होतं बाबूचं जेवण धांदलीत आटपलं तरी आबा कुठं आयागमणी झालता तो अजून उगवला नव्हता आई पोआट भरून जेवायला सांगत सांगत बैठकीत कसं वागावं ह्याची माहिती देता देता बोलली बाळा खेड्यातली माणसं लई चाबराट असतात बघ काहीच्या बाई बोलत्यात म्हणून बावरून जाऊ न गस नाही या बैठकीला जुळलं तर आपणच मिळू बसल मागणं धीर टाकायचा नाही बघ वळान बघून बोलावं होय नाहीतर भाव आणि मधीच पिसाळशील बघ कुणावं तरी आजीनं सूचना केली हं आज पातूर तरी बाबूनं कशातच नाव ठेवून घेतलेलं नाही बघा तुमच्या लेखाला सांगा समजू तिच्या चार गोष्टी आई आजीला म्हणाली आत्ता त्याला वळणच तसं पडल्या तिला मी तरी काय करू बाई म्हणून आजी पुढं बोलली अर धाकल्याला तरी बोललास काय त्यू आणि रुसल बिसल बघ मागणं राखण टाकून नाना कुठं यायला तयार नाही आजी करारात तुझं नाव घालू का म्हणून मी विचारलं त्याला पर तोच म्हणला उद्या कज्जा खटला पेटला तर दोघं भाऊ अडकून पडाय न म्हणून बाबूनं तांब्या तोंडाला लावला एवढ्यात आभा घरात आला आल्या आल्या त्यानं बाबूला विचारलं कोण कोण नक्की येणार आहे रे रामा जनावरांनी वैरण टाकून आमच्या व थांबतो म्हटलाय सेक्रेटरी गणपूंना आणि रामा तुझ्यासाठी थांबलं म्हणून बाबून पितळीतच हात धुतला अरे लेखा येळ वकूत काय हाय काय तुला आता खाणार कवा आणि निघणार कवा हि कोंबडा बवाय आला की म्हणून आजी खोकाय लागली वाढलेली पितळी पुढ्यात उडीत आबा आजीला म्हणाला आई मी गेलतो तो बैराग बुवाच्या मठात आज करालाला चांगली येळ आहे म्हटला अंगारा बी दिला नागजरीत फुकायला म्हणून घास घेऊन बाबूकडं वळत आबा बोलला बाबू तू हु मर तवर मी आलोच नागझरीच्या वाटणं तू मास निघाटाय बाबूनं कागदपत्रांची खुंटीची पिशवी घेतली बूट पायात सरकवून तो गल्लीत आला सातारच्या वस्तिगृहातून बागेत रातपाळी करायला जाताना बॅटरी वापरायची त्याला सवय जडलेली आता अंधारातून चालता चालता तो तिडबिडायला लागला त्यानं अगोदर गणपू अन्नाला बाहेर काढला सेक्रेटरी जय्यत तयारीतच होता पोट ढिलं पडाय त्याचं बिडीचं झुरकं मारायचं काम जोरात सुरू होतं या या साहेब अशीच कामं करावी बघा डिग्र्या मिळाल्या म्हणजे कच्चं मडकं भाजलं असं समजू नका चला आणि ध्यानात ठेवा कोळखवाडा वलांडीस्तवर कोणी चकार शबूत घाडायचा नाही शिकार कराय शिका साहेब म्हणजे कळल मी काय म्हणतो या ते चला सेक्रेटरी आठपा म्हणून गणपूांना बाहेरूनच बोलला कोट चढवून सेक्रेटरी तयार झाला त्यानं कर्कर्नारा कोल्हापुरी पायात सारलं आणि हात झुलवत झुरका मारी तो त्यांच्या मागून चालू लागला बाबूराव आहे बघ हिस का गोगव्याची वाट कापताना चाललेला एक किस्सा संपत सेक्रेटरी म्हणाला रामा बाबूची करण्यासाठी म्हणाला दुसरी ठेस लागेल साहेबा फुकटचा बूट घालून चालला येस डायव्हरला दाखवायला एवढ्या काळातनं बाबू निघाला की गाववाल्यांची जिरवलीच म्हणायची भादरानं म्हणून सेक्रेटरीनं बाबूला चढिवला ड्रायव्हरच कसा वाटतोय त्याची काळजी आहे सेक्रेटरी गणपू अण्णानं तोंड उघडलं अण्णा मी ड्रायव्हरला मागं सांगावा धाडला आहे लाल्याच्या नादानं शेतात घुसाय कुणाची माय आली या बघीन म्हणून आता आम्ही हाय पांढधाच्या बाजूला सेक्रेटरीनं शेकी मिरवली नागझरीचा वळसा मारून आबा तेवढ्यात मंडळींना येऊन मिळाला तो सेक्रेटरीला म्हणाला सेक्रेटरी, सेक्रेटरी आपण तिघीली किसनी सारखा वाटा ठरवाय पाहिजे डायवर एकटा डल्ला माराय बघतोय त्यांच्यात भांडं लागायची आणि आमच्या मागण्या साडी जाती हे बघा आपणाला सह्या मिळण्याशी कारण सेक्रेटरी पर तिघींच्या सह्या मिळणारच कशा तळसंद्याची तुळसा मरायला टिकली या आबा ते सगळं डायवरच्याच गळ्यात घालायचं एकदा कागूच झाल्यावर बघू कोण आडवा येतो इथे खरेदी रजिस्टारमुळं होती पांडदा तो काय बावला बावलीचा खेळ नाही पुन्हा डाव मांडायला सेक्रेटरीनं सांगून टाकलं आबा त्याला बजावलं यवार सलप्यात ठरवा दोन पोती भात आठ पायली झुंजळं हात उसणं शंभरभर रुपये नेण्यात केसनच्या म्हातारीनं होय हे समजा काय स्टॅम्पावर नाही म्हणून डायवर काकावर करील गणपूनं नाबाला सपोर्ट केला तुम्ही काळजी करू नका का पहिल्या सलामीला डायव्हरला कसा चारतो बघा सेक्रेटरीनं ठामपणानं सांगितलं गोंगव गावातील कुत्री भुंकाय लागली तसं बोलणं थांबलं गावात घुसून पै पावण्यात अडकाय नको म्हणून ते माळाच्या पांदीनं वळसा मारून महिप्पाच्या घराकडे निघाले वाट काढायला आभा सर्वांच्या पुढे झाला चालता चालता रामानं तंबाखूचा बार भरला बाबूनं मुंबईवाल्या मित्राची मागून आणली चेनची बॅग उजव्या हातात घट्ट धरली आतल्या नोटांची बंडलं त्याच्या डोळ्यासमोर तरळली त्यानं पैसे आतल्या कप्प्यात आणि कागदपत्रं पेन बाहेरच्या कप्प्यात व्यवस्थित ठेवलं होतं आईनं टाचणी रवून दिला लिंबूही बॅगेत होता, होता। सेक्युरिटीचं से मसराही धोतर फडाक फडाक आवाज करीत होतं आळीची कुत्री तोंड वाजवून जिथल्या तिथं थांबत होती कुत्र्यांचा आवाज ऐकून रात्रीच्या वेळी कुठलं चार पाच गडी गावात घुसलं म्हणून एखादा गोगव करून पटकन विचारी कोण गावकर पावन ओळख पटवून ते पुढं चालत म्हैपाच्या बसक्या घरात गोगव्यातलं दोन पंच ड्रायव्हर गंगूबाई हौसा सगळी सराजम्यानं बसली होती सावध गंगूबाईनं पाहुणे दारात आल्याबरोबर दोन तांबे पुढं केलं सेक्रेटरीनं खाकरीत चूळ भरली आणि तांब्या रामाकडे देत उंबराट्यात पाऊल टाकलं धोत्राने हात पुसत गोगवेकरांच्या टोळीत घुसत तो म्हणाला काय ड्रायव्हर बैठक संगीत दिसते या अगोदरच रान उठवून बार भरून बसलाय शिकार आम्ही करू पण वाटा न्यायच्या तयारीनं आलाय का बघा इचारानं म्हणून ड्रायव्हरनं सेक्रेटरीचा पहिला टोला परतवला आम्ही कष्टाचा वाटा नेणारच पर तुम्ही गाडी मालकाची भाडं ड्रायव्हरच्या खिशात सेक्रेटरीने ड्रायव्हरला उघडा केला तसा बाबू गोगावकर मध्ये पडत बोलला ये तुमची संगीतबारी नंतर लावू नगास न नग घाईसा अधोगर कामाचं बोला पाहू न तुम्ही पुढं सरकून बसा बाबूराव काढा आपलं कागदपत्र खणखणीत नाणं चालवायला लो पंच म्हणत सेक्रेटरीनं बाबूच्या हातातलं कागदपत्र उलगडून बैठकीत टाकलं सेक्रेटरी आम्ही बी उतारे काढून बसलो तुमच्या नाण्याची देणगी आम्हाला नग ड्रायव्हरनं सेक्रेटरीला उत्तर करून वाकड्या मिडीला वाकडं नियम दाखवलं तसा बापू गोगावकर म्हणाला ये तुम्ही रे मला जरा ह्यो हिशोब बघू दे हं या यादीप्रमाणे दीड हजार कर्ज आहे म्हणायचं उतार्यावर हजाराचीच नोंद हाय उरल्याला कुठलं आलं ड्रायव्हर आबाळातनं पडल्याला नाही बापू पाहुन वाचा समजी यादी आबा दोन पोती भात आठ पायली जुंजळं पोराला दोनदा मुंबईला जाताना हात उसणं शंभर चार पायली नाचणं म्हातारीच्या दिवस मातीला शंभर बापू तिच्या शेतात पिकल्याला भात तिनं वटामुटीनं नेलं असेल आता उसनवारी केली का नाही देवाला ठाव ड्रायव्हरनं आबाचा मुद्दा उडवून लावला आई मला कधी बोलली नाही गंगूबाईनं नवऱ्याची शाख भरली तुम्ही म्हातारला केव्हा ढुंकून बघितली सा का बायानो आता वटी भराय गणपुवानानं तिडा टाकला बाया माणसानी मध्ये बोलू नये सेक्रेटरीनं गंगूबाई सकट समद्यासनी झापलं तसा ड्रायव्हर खळून म्हणाला लेकी टाकी हाय तेवढंच धरणार हिशोबाला आणि उरल्याला काय चोरी करून दिलं ड्रायव्हर जरा यवाराचं बोला गणपून तुम्ही तोंडातोंडी करणार होता मग आम्हाला कशाला आणलं या काय बापू दा रामानं बापू पंचाला ओढला क्षेत्रातला तमाशा गोगव्यानं बघायला नको का तरी बरं लाल्याला नाही आणलं ड्रायव्हरनं सेकडरीनं ड्रायव्हरला काटा टोचला पण कळ बापूला आली उगं फाटं फोडू नका पाहुणं म्हणून बापूनं मान देण्यासाठी पाटलांना बोलायला खुनवलं ड्रायव्हर महिपा कर्ज किती धरायचं ते आम्ही ठरवू मागणं अधोगर तुम्ही किती घेणार ते बोला गोगोवकर कामगार पाटलाने तोड काढली नगद पाच हजारातली गिन्नी कमी नाही ड्रायवर पाच हजारांच्या पाच पाच पैशाची चिल्लर मावल का त्या शेतात सेक्रेटरी, ड्रायवर कुठलं बोलणं ये गावचं दरपत्रक मांडलं या ह्या सेक्रेटरीनं सेक्रेटरी आमचा दर सांगितला पटला तर बसवा तुमच्या पत्रकात ड्रायव्हर हं पटलं तर होय म्हणा नाही तर सोडून द्या म्हणून मैपानं मेहण्याला टेकू दिला एकेरीवर येऊ नका जाधव तुम्ही मागा बघू बापू गोगावकर आम्ही कर्जात रोख हजाराची भर घालू गणपून मागणी केली तसा ड्रायव्हर ताडकन उठून बोलला नाही जमायचं पाहुणं फुकट जागरण न घर तुमच्याच गावातील चार हजाराच्या वरची मागणी आहे ते चार हजारवाल्याच्या आईला मी गाववाल्यांची माप मला विचारा डायवर सेक्रेटरीनं आवाज चढवला रामानं ड्रायव्हरला जामला काय बंडल फेकताय राव लाल्याच्या नादानं गोत्यादेशीला ड्रायव्हर सेक्रेटरीनं ड्रायव्हर सकट सगळ्यांना दम भरला सगळ्यांचा गलका वाढला तसा बापू हातातलं कागद फडाफडा वाजवीत बोलला सेक्रेटरी गावातल्या राजकारणाशी आम्हाला घेणं नाही दोघांनी बी ग्वाड गोडीत येवार मिटवावा त्यातच त्यांचं हित आहे तेच आम्ही बी म्हणतो या पण एका बैलानं वळीव टाकल्यावर आऊ चालतं का कर गणपूआनानं बापूला प्रश्न टाकला पाहुना तुमची उडी दिसली की आता ड्रायव्हर गणपुआनाला खवचट बोलला तसा आभास अनकला ए उडीच्या वागा मी बी नऊ महिन्याचाच हाय बघू कोण येतोय शेतात पांडवा हमरी तुमरीवर येऊ नका दत्तू दानं टाकून कोंबडं झुजवायचं का मिटवायचं बापूनं सेक्रेटरीला विचारलं तसा सेक्रेटरी पुन्हा तिरकस बोलला वाघाच्या घराला शेळी पाहुणी आली या कापली काय भाजली काय सारखंच की असं तुमचं सगळं खरं म्हणल्यावर कसं चाललं का बरं आता तुमचं आखीरचं बोला उग किरकिर करीत बसू नका गाव पाटलांनी पाटलानी अणाला बोली पुन्हा बोलायला सांगितलं आमच्याच्यानं फार तर तिघी फणीच्या उभायत आयराची सवड होईल बघा म्हणजे आपलं तिघीसनी नवऱ्यांचं गट साधं पोशाख धरा की गणपूंना जिवाळ्याचं बोलला पण ड्रायवर फिसकटला त्यांच्या मायाराचं देवानं वाटुळं केलं या आता ते जरा आटल्यात तेवढ्यात परवडणार नाही नगद रकमत बोला महिपा म्हणाला ते नाही जमणार त्यांच्याचानं दाच टोकरून पॉट कुठं भरतं या उठा ड्रायवर बोलला आबा ताडकन उठला त्यानं बाबूच्या तोंडाकडं पाहिलं व्यवहार मोडलाच असं समजून बाबू खचू लागला एवढ्यात गावकामगार पाटलानं आबाचा हात धरून खाली बसवत सुरुवात केली शित्तूरकर तुम्ही अर्धी वाट चाललाय सा पटलं तर बघा दोघं बी खेळात बुडाय न गं त्याशिवाय त्यांची बी खुमखुमी जिरणार नाही तुझ्या माझ्यासारखं गावातलं गुरु बी फुकट चरणार नाहीत सेक्रेटरीनं ना गावकामगाराची ओढली मला वाटतं वरच्या रकमेचं दोन भाग करावं पाटील बाबू गोगवेकर बोलला संमतीची मान हलवीत कामगार पाटील म्हणाला हंगास माझ्या मनातलं बोलला बापू सगळं साडेतीन हजारात मिटवा आत्ता पाचशे लावा कागदाच्या खर्चाचं काय रामानं अवघड जागेच्या दुखण्यावर बोट ठेवलं त्यो घेणारा घेणार न करावा ड्रायवरनं अंग झटकलं ती काय तंबाखूची चिमट वाटली का बिडी डायवर सेक्रेटरी खाली पडून वरच्याची पाठ लावायचं चाललंय रामा तो बी खर्च दोघावर ढकला की बापू राह गणपूंना हं त्यो घेणाऱ्यांनाच करावा तशी चालच आहे माहिपा अरे मला जरा बोलू द्या हळदीसाठी नवरी मोडू नका म्हणून बापूनं सर्वांना शांत केलं आणि तोडगा सुचवला कर्जाचं हजार धरा वरच्या पाचशाच्या दोन वाटण्या करा माझी काय एकूण एकच आबानं नाराजी व्यक्ती केली काय कुर आहे ना गे मलाच दाबलाय घरच्या माणसानी ड्रायव्हर आबाला म्हणाला चांगल्या हातभर रेटलासा गोगवकर गो पाटील आता कराराचं बघा मध्यान उलाटली गाव गावकामगाराला सूचना केली तसा ड्रायव्हर आडवा पडला इसारतीचं आणि मुत्तीचं ठरवा अधू मैपा मी म्हणतो या ते खोटं आई मैपानं ड्रायव्हरच्या म्हणण्याला मान हलवली सेक्रेड त्याला म्हणाला घाबरू नका जावंही पाहून कर्जाची इसारत पोचली या सहा महिन्याची मुदत घालू करा रात की झाला चौदा बापू दादा यवहार कॅन्सल करा आम्हाला घोंगडं भिजत ठेवायचं नाही दुसरं गिराईक नाही मिळालं तर आम्ही पिरूशात ड्रायवरनं कंटका पाडला तसा आबानं वार केला तुम्ही बळजबरीनं पेरलं तर आम्ही नेहू कापून ये देणार घेणार जरा गप्पा सा आता तुमच्या हातात राहिल्यात हुंबर येवा ठरवणार आम्ही बापून आवाज चढून दोघांना धम भरला सेक्रेटरी लिवा करार पांढदा पंचांच्या मानासाठी तरी काढा इसारत काय असेल ती म्हणित गाव कामगार पाटलांनी कंदील पुढे केला बाबून बॅगेतला कोरा ताव काढला गणपूंना म्हणाला करार साध्या कागदावर करायचा सा? का उद्या तालुक्यासनं स्टॅम्प आणायचा कशाला चव लावताय पाहुण शिवशेजारची माणसं आपण बापू आगापर मुदत कवा ठरली आ रामानं आठवण दिली घाला तीन महिन्याची कामगार पाटलांचा शब्द ड्रायव्हरनं मांडला सेक्रेटरीनं त्याच्या तोंडाकडं बघित कागदावर पेन ठेवला सांदा सापडल्याबरोबर आबाने विचारलं पाहुणं करारावर समध्या लेकींच्या सह्या पाहिजेत तळसंद्याची लेख शीख हाय वाटल्यास खरेदीला हजर करीन नाहीतर हाय त्यावर चालवून घ्या ड्रायव्हरनं रम्यत बोलला पर तिसऱ्या हिशाला धनी कोण मागणं माझ्या इगिन न ग आबा तुमच्या मागे नाही सैतान लावीत हमी घेत ड्रायव्हर आबाला म्हणाला कोण आडवं पडलं तर मी आवरीन तसं लिवा करारात बाबू राव का काय करा सुरुवात कागद पेन उचलून सेक्रेटरीनं बाबूला डिवचला बाबू आदबीनं म्हणाला तात्या घरच्या माणसानं लिहिलेला करार कोर्टात चालत नाही खरं आहे पोराचं खरडा सेक्रेटी भरा, भरा। कोंबडा बवायचं ठिपाण आलंय म्हणून बापू धोतर आकडीत दाराबाहेर गेला सेक्रेटीनं मजकूर तोंडानं बोलत हातानं खरडीत करार लिहाय घेतला तीन महिन्यांची मुदत इसारत आणि कर्जाचं धरून दीड हजाराचा आकडा टाकताना पंचांची संमती घेतली एकूण रक्कम चार हजार लिहिण्यापूर्वी ड्रायव्हरला छेडला सयांसाठी दोन्ही बाजूला रेगा मारून करार पूर्ण करून बापूला वाचायला दिला दरम्यान बापूनं पाच नोटा मोजून गणवाण्णाच्या हातात दिल्या बापूनं करार मोठ्यानं वाचून दाखल्यावर गणपूअन्नानं नोटा करारावर पसरून ठेवल्या अंगठा ऋतव्या आलेल्या गंगूबाईनं त्या कपाळाला लावून कनवटीला खावल्या सेक्रेटरीनं पेनाची शाई बोटाला लावून अंगठा ऋतवून घेतला लागलीच हौसाचीही निशाणी झाली रामा बापूनं दस्तूर लावलं गावकामगार सेक्रेटरीनं साक्षीदार म्हणून सया केल्या गंगूबाईनं लगबगीनं चहा आणला रामा ड्रायव्हरला म्हणाला पाहुन तळसंद्याची अक्का नाही मेवणीसाठी तुम्ही ऋतू अंगटा तात्पुरता गुरुदत्त ड्रायव्हरनं हसत अंगटा दिला आबाचा जीव भांड्यात पडला उठता उठता ड्रायव्हरनं जाहीर केलं पाच पंचात सांगतो कराराची मुदत काय झालं तरी वाढवून मिळणार नाही ते बघू जवळच्या तवं ड्रायव्हर तुमच्याजवळ असेल नसेल त्याची किंमत बोला सेक्रेटरी उपासानं म्हणाला हं आता चालू दे दोघांचा सवाल जबाब बापूरा मला टाळी देत म्हणाला डायव्हरचं बी चुकलं नाही पुन्हा त्याला शब्दात घावाय ना ग पाटीलमध्येच पेटती सिगरेट सेक्रेटरीला देत म्हणाले पाटील काय राव नुसत्या चहा पाण्यावर भागवायची चाल सेक्रेटरीनं पाटलांना विचारलं उत्तर बापूनं दिलं सेक्रेटरी आता लग्नाच्या याद्या झाल्या तांदूळ पडल्यावर बकरा मारू पाहु कागदाची जुळणी करा लवकर पडा हितच घटकाभर जावा रामपारी गाव कामगार सूचना करून जायला उठली तशी सगळी मंडळी तंबाखूचे हात झटकत उठली बाबूनं कराराची घडी बॅगेत घालून चैन ओढली आम्हाला परत जाया पाहिजे गावात उघत चर्चा न घे तुम्ही बी कराराचं कुठं फोडू नका म्हणून गणपुवांना घराबाहेर पडला गोगवकर आपापल्या घरी निघालं शतूरकरांनी आल्या वाटेवर परतीचं पाऊल ठेवलं आणि जरा वेळानं कोंबड्याची बांग कानी पडली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद